मॉबिंग ऑपरेशन चालू आहे, त्याच्यामध्ये काही काही लोकांची नावं घेतली जात आहे आणि त्यांना नाहक त्रास होतोय आणि त्याच्यामुळं आणखीन आंदोलन चिघळत आहे. सरकार आंदोलन शांत करण्याच्या दृष्टिकोनातनं जी पावलं उचलायला पाहिजे तशा प्रकारची पावलं उचलताना दिसत नाही आणि त्याच्यातून त्यांचे वेगवेगळे सरकारमधले प्रतिनिधी अशी वक्तव्य करतात की त्या वक्तव्यामुळं आणखीन काही प्रश्न नवीन जटिल बनतात आणि आंदोलन आणखीन त्याच्यामध्ये पेट घेतं. आता आजच पुणे जिल्ह्यामध्ये असणारा चाकण राजगुरुनगरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये देखील अनेक बसची मोडतोड झाली, खासगी वाहनांची मोडतोड झाली आणि त्याच्यामधली परिस्थिती इतकी तिथं गंभीर बनली की काही त्याला अर्थच राहिलेला नाही. आणि हे एका ठिकाणी घडत नाही, आज सोलापूर ग्रामीण सोलापूर शहरामध्ये देखील बंद पुकारलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कुणी नेता नाही आहे, ह्याच्यामध्ये कुठला असा पक्ष म्हणून कुणी झेंडा घेऊन नाही आहे. स्वतः स्वयंस्फूर्तीनंच सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या भागातले काम करतायत